कशा आहात तुम्ही सगळे. वेलकम टू ट्रॅव्हल विथ शिल्पा. आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे. आज मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे अमेरिकेतले जे इलेक्शन चालू आहे त्याबद्दल. तर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला काय करायचं आहे अमेरिकेतल्या इलेक्शनशी, पण ॲक्च्युली माहिती आहे अमेरिका ही सुपर पॉवर आहे, महासत्ता आहे, आणि अमेरिकेत जे इलेक्शन्स होतात त्याचा थोडा का होईना परिणाम जगातल्या बाकीच्या देशांवरती होतो. तर मी म्हटलं की नाही एक छोटासा व्हिडिओ बनवते, इन्फॉर्मेटिव्ह आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते की अमेरिकेतले इलेक्शन्स होतात तरी कसे. अमेरिकेतील मतदान प्रक्रिया 5 भागांमध्ये डिवाईड होते. पहिलं आहे प्रायमरीज अँड कॉकसेस म्हणजे पक्षातील उमेदवारी मतदान. त्यानंतर येतं नॅशनल कन्व्हेन्शन म्हणजे जिथे उमेदवारी जाहीर केली जाते. मग येतात जनरल इलेक्शन म्हणजे आपलं रेग्युलर मतदान. त्यानंतर येतं इलेक्ट्रॉल कॉलेज ज्याला राष्ट्राध्यक्ष उमेदवारांची प्रतिनिधी म्हटलं जातं. आणि त्यानंतर येतं इनॉग्रेशन म्हणजे शपथविधी. तर अमेरिकेचा प्रेसिडेंट बनण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अमेरिकन सिटिझन पाहिजे. तर अमेरिकन सिटिझन म्हणजे नेमकं कसं? तर अमेरिकन सिटिझन बाय बर्थ. बाय बर्थ म्हणजे कोणताही व्यक्ती जो अमेरिकेमध्ये जन्मला आहे आणि ज्याच्याकडे अमेरिकेचं बर्थ सर्टिफिकेट आहे तो या देशाचा राष्ट्रपती बनू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो कमीत कमी 14 वर्ष अमेरिकेत राहिलेला हवा, मागच्या 14 वर्षात. म्हणजे आज समजा आता 2020 जर कोणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या निवडणुकीसाठी त्याला उभं राहायचं आहे तर मागची 14 वर्ष तो अमेरिकेत वास्तव्यास असायला हवा. ही त्यांची सेकंड अट आहे. आणि थर्ड अट आहे कमीत कमी त्याचं वय 35 वर्ष असावं. या 3 गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या व्यक्तीला अमेरिकेचा प्रेसिडेंट बनायचं त्याच्यासाठी. तर आता जाणून घेऊया आपण अमेरिकेच्या निवडणुकीबद्दलची जनरल इन्फॉर्मेशन. जसं अमेरिकेत निवडणूक दर किती वर्षांनी होते, अमेरिकेत संसद कशा आहेत आणि त्या संसदेत सभासद किती आहेत. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे निवडणूक दर 4 वर्षांनी होते. जसं आपल्या इंडियामध्ये दर 5 वर्षांनी होते तसं इथे दर 4 वर्षांनी होते. बरं, आता समजा जर ट्रम्प आता या देशाचा राष्ट्रपती आहे तर तो काय अजून 2-3 वेळेस राष्ट्रपती बनू शकतो का? तर नाही. कुठलाही व्यक्ती हा 2 वेळेस या देशाचा राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो. इथे संसद कशी असते? जसं आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा अशा 2 संसद आहेत तसंच इथे सुद्धा 2 आहेत. तर पहिली आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरी आहे सिनेट. तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 435 सदस्य असतात आणि सिनेटमध्ये 100 सदस्य असतात. तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट यांच्या ज्या निवडणुका असतात त्या कम्प्लिटली वेगळ्या असतात. त्या निवडणुकीचा आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा काहीही संबंध नाहीये. तर आपण आत्ता समजून घेतलं की इथली संसद कशी असतात. तर आता समजून घेऊया की इथले राजकीय पक्ष कसे असतात. जसं इंडियामध्ये काँग्रेस आणि भाजप हे 2 सगळ्यात मोठे पक्ष आहेत तसंच अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट आणि रिपब्लिक असे 2 मोठे पक्ष आहेत. तर रिपब्लिक हा जो पक्ष आहे त्यांची निशाणी आहे हत्ती आणि डेमोक्रॅट जो पक्ष आहे त्यांची निशाणी आहे गाढ. आय डोंट नो बाय, पण त्यांची निशाणी गाढ आहे. मला ज्यावेळेस एक गोष्ट कळाली होती मी म्हटलं तर म्हणजे का, म्हणजे त्यांनी गाढ का चूज केला असेल. मे बी गाढ खूप मेहनती असतो म्हणून त्यांनी ते चूज केलं असेल. आय डोंट नो, मी तेवढी हिस्ट्रीमध्ये अजून गेली नाही आणि रिसर्च पण केलं नाही आहे. पण हो, रिपब्लिकन पार्टीचं हत्ती आणि डेमोक्रॅट्सची निशाणी आहे गाढ. आता जसं इंडियामध्ये काँग्रेस आणि भाजप सोडलं तर आपल्याकडे 1760 वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्या पक्षांचा जसा आपल्या मेन इलेक्शनवरती फार काही फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर ते पक्ष छोट्या छोट्या नंबरवरती इलेक्शनवरती इफेक्ट करतात. तशाच पद्धतीने इथे सुद्धा काही वेगवेगळ्या पार्टी आहेत. त्यातली एक आहे ग्रीन पार्टी, दुसरी आहे टी पार्टी. आय नो नावं जरा वेगळी वाटतात, ग्रीन पार्टी, टी पार्टी. त्याच्यानंतर तिसरी आहे लिबर्टियन पार्टी. असे हे 3-4 पक्ष अजून आहेत, अजूनही 1-2 असतील माहीत नाही. मी काही जास्त रिसर्च केला नाही आहे त्या बाबतीत कारण की त्या पक्षांचा काहीही इफेक्ट या प्रेसिडेन्शियल इलेक्शनवरती होत नाही कारण की ते पक्ष खूप छोट्या लेवलला आहेत आणि आजपर्यंत त्या पक्षांचा एकही राष्ट्रपती इथे कधी निवडून आला नाही आहे.
आणि ते पक्ष कधी तेवढे मोठे ग्रो झाले पण नाही. आतापर्यंत जे पण राष्ट्रपती इथे निवडून आलेत ते इधर रिपब्लिकन पार्टीचे आहेत किंवा डेमोक्रॅटिक पार्टीचे आहेत. दुसऱ्या या ज्या छोट्या मोठ्या पार्ट्या आहेत त्यांचा एकही उमेदवार कधीही या देशाचा राष्ट्रपती बनला नाही. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की दोन पक्ष आहेत, एक रिपब्लिकन आणि एक डेमोक्रॅट. ते दोन्ही पक्ष वेगवेगळ्या आयडियोलॉजीचे आहेत. रिपब्लिकन हा कन्झर्वेटिव्ह पक्ष म्हणून ओळखला जातो आणि डेमोक्रॅट हा उदारमतवादी म्हणून त्यांची ओळख आहे. जर एखादा व्यक्ती रिपब्लिकन पार्टीला पहिल्यापासून सपोर्ट करत असेल तर तो सहसा त्याचं मत चेंज करत नाही, ते रिपब्लिकनलाच वोट करणार. आणि जर कोणी डेमोक्रॅट पक्षाचा चाहता असेल किंवा डेमोक्रॅट पक्ष त्याला आवडत असेल तर तो डेमोक्रॅट पक्षालाच वोट करणार, तो रिपब्लिकनला करत नाही. इथे दोन ग्रुप अगदी वेगवेगळे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की नाही इथल्या जो मतदार असतो तो खूप ठाम असतो त्याच्या मतांबद्दल, तर मग तुम्हाला असं वाटेल की नाही मग तर काय ठरलेलंच असेल की कोण कुठे निवडून कोणत्या पक्षाला वोट कोणत्या स्टेटमध्ये जास्त मिळेल. पण ऍक्च्युली तसं नाहीये. इथे काही काही राज्य अशी आहेत, आता 50 राज्य आहेत, 50 राज्यांपैकी काही राज्य अशी आहेत जिथे मोस्ट प्रोबॅबली ठरलेलंच असतं की नाही अरे या राज्यामध्ये तर डेमोक्रॅटलाच वोट मिळणार आहे आणि या राज्यामध्ये तर रिपब्लिकनलाच वोट मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये काही अजून दुसरी राज्य आहेत ज्याच्या डिटेल्समध्ये मी फार काही जाणार नाही, पण त्या राज्यांना स्विंग स्टेट म्हटलं जातं. स्विंग स्टेट यासाठी म्हणतात कारण की ते राज्य अनप्रेडिक्टेबल आहेत. तिथे माहीत नसतं की तिथे रिपब्लिकन येणार आहे का डेमोक्रॅट येणार आहे. आणि ऍक्च्युली तेच राज्य असतात जे हे अमेरिकेच्या प्रेसिडेन्सीच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा रोल प्ले करतात आणि त्या राज्यांवरूनच अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण होणार आहे हे ठरणार असतं. आता जाणून घेऊया उमेदवारी कशी जाहीर केली जाते. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इथे कसं ठरवतात रिपब्लिकन पक्षाकडून कोण प्रेसिडेंट बनणार, म्हणजे प्रेसिडेन्सीसाठी कोण उमेदवार असणार आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून कोण उमेदवार असणार. तर इथली पद्धत खूप सिस्टमॅटिक आहे. इथे अमेरिकेमध्ये पक्षाच्या अंतर्गत निवडणूक घेतली जाते. तर आता समजा इथे कसं असतं, समजा डेमोक्रॅट पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्ष आहे, तर त्या दोन्ही पक्षातले जे इच्छुक उमेदवार असतात ज्यांना असं वाटत असतं की मला निवडणूक लढायची, तर ते काय करतात, त्यांची उमेदवारी फाईल करतात की नाही बाबा आम्हाला डेमोक्रॅट कडून प्रेसिडेन्सीसाठी निवडणूक लढायची आहे. तर मग असे 10-15 असतील, 20 असतील, यू नेव्हर नो. प्रत्येक पक्षातून जे येतात त्यांची ती उमेदवारी घेतात. त्याच्यानंतर दोन्ही पक्ष डेमोक्रॅट पण आणि रिपब्लिकन पण दोन्ही पक्ष पूर्ण देशामध्ये इंटरनल इलेक्शन घेतात त्यांच्या पक्षाच्या आतमध्ये. तर त्याला दोन प्रकारचे इलेक्शन असतात, एकाला म्हणतात प्रायमरी आणि दुसऱ्याला म्हणतात कॉकेसेस. प्रायमरी काय आणि कॉकेसेस काय, एकदम सोपं आहे. आपण सगळ्यात पहिले कॉकेसेस समजून घेऊया. कॉकेसेसमध्ये काय करतात, हे जे इच्छुक उमेदवार असतात हे ऑल ओव्हर US जातात, त्यांच्या सभा घेतात आणि ते सभामध्ये ओपन वोट देतात की मला हा उमेदवार प्रेसिडेन्सीच्या निवडणुकीसाठी चांगला वाटतोय की नाही, हो किंवा नाही, याचं ओपन मतदान असतं जिथे काहीही गुप्तता पाळली जात नाही, त्याला कॉकेसेस म्हणतात. आणि दुसरं असतं प्रायमरीज. तर प्रायमरीमध्ये गुप्त मतदान केलं जातं, जसं आपण रेग्युलर मतदान करतो तसं, म्हणजे जे कुणाला कळलं नाही पाहिजे की आपण कुणाला वोट देतो. तर अशा दोन पद्धतीनी त्या सगळ्या उमेदवारांबद्दल उमेदवारांसाठी मतदान केलं जातं आणि त्याच्यामधून जे डेलिगेट्स निवडून येतात तर ते डेलिगेट्स ठरवतात की राष्ट्रपतीची निवडणूक कोण लढवणार आहे. तर यामध्ये सेकंड महत्वाची गोष्ट, सेकंड स्टेज जी येते ती येते नॅशनल कन्व्हेन्शन. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पार्टी या दोन्ही पार्टीच्या नॅशनल कन्व्हेन्शन होतात. तर दोन्ही पक्ष ज्या दोन्ही पक्षांचे जे नॅशनल कन्व्हेन्शन असतं ते वेगवेगळ्या दिवशी असतं. समजा आज जर रिपब्लिकनचं आहे तर रिपब्लिकन डेलिगेशनच्या काउंटवरून ठरवतं की रिपब्लिकनचा उमेदवार कोण असणार. आणि सेम विथ डेमोक्रॅटिक पार्टी, डेमोक्रॅटिक पार्टी पण डेलिगेशनच्या काउंटवरून ठरवतं की त्यांचा उमेदवार कोण असणार. तर ज्या वेळेस डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार ठरतात, जो उमेदवार असतो तो स्वतः ठरवतो की व्हाईस प्रेसिडेंट कोण बनणार, उपराष्ट्रपती कोण बनणार, हा राष्ट्रपतीसाठी ठरलेला उमेदवार स्वतः ठरवतो. ह्याच्यामध्ये दुसरे कोणी इंटरफिअर करत नाही. हे एक खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे जो राष्ट्रपतीचा उमेदवार आहे तो इंटरव्ह्यू घेतो जे इच्छुक उमेदवार आहेत व्हाईस प्रेसिडेन्सीसाठी किंवा उपराष्ट्रपती पदासाठी, तो
तो त्यांचे इंटरव्ह्यू घेतो आणि तो स्वतः डिसिजन घेतो की उपराष्ट्रपतीची निवडणूक कोण लढवणार. एकदा का राष्ट्रपतीचे उमेदवार ठरले, उपराष्ट्रपतीचे उमेदवार ठरले की त्यानंतर मग त्यांचं चालू होतं कॅम्पेन. कॅम्पेन म्हणजे काय, ऑल ओव्हर जायचं, सभा घ्यायच्या, प्रचार करायचा, जसा आपल्याकडे केला जातो अगदी तसाच. इथे सुद्धा आपल्यासारख्याच सभा होतात, लोकांना सांगितलं जातं की आम्ही जर पॉवरमध्ये आलो तर आम्ही काय करूत, आणि मग लोक त्याच्यावरून त्यांचा निर्णय घेतात. इथले जे राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार असतात ते 3 डिबेट फेस टू फेस करतात. म्हणजे काय, तर आता समजा यावर्षी कसं, आता डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन हे दोन उमेदवार आहेत, तर या दोघांमध्ये 3 डिबेट टीव्हीवर होणार. पण यावर्षी ऍक्च्युली दोनच झाल्या, कारण की ट्रम्पला कोरोना झाला होता त्यामुळे एक डिबेट कॅन्सल झाली, त्यामुळे दोनच डिबेट झाल्या. पण ना इथल्या डिबेटचं वैशिष्ट्य हे आहे की इथे थोडाही आरडा ओरडा, तमाशा, आवाज वाढवणं हे असले प्रकार काही नसतात. त्यांना 5 मिनिटाचा वेळ दिलेला असतो किंवा 2 मिनिटाचा वेळ दिलेला असतो आणि त्या तेवढ्या वेळेमध्येच त्यांना त्यांचा मुद्दा एक्सप्लेन करायचा असतो आणि खूप सिस्टमॅटिक हे सगळं केलं जातं, दाखवलं जातं आणि खूप पद्धतशीर ते आपले स्वतःचे मुद्दे मांडतात, तयारी करून येतात आणि अगदी टू द पॉइंट बोलतात. वायफळ बडबड करत नाहीत, उगीच फापड पसारा मांडत नाहीत. जसं आपल्याकडे आता इलेक्शन म्हटलं की सभा तर म्हणजे बघायलाच नको रे बाबा, आणि न्यूजवरती तर बोलायलाच नको, म्हणजे न्यूज चॅनलवरती जे डिबेट होत असतात त्याच्याबद्दल तर म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे. सो पण इथलं हे कम्प्लिटली वेगळं आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे डिबेट केल्या जातात, खूप शांततेने बोललं जातं. जसं की आता मी सांगितलं की प्रेसिडेंटच्या 3 असतात, जे राष्ट्रपतीचे उमेदवार असतात त्यांच्यामध्ये 3 डिबेट होतात, पण जे उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार असतात त्यांच्यामध्ये फक्त 1 डिबेट होत असते. आता प्रचार झाले, सभा झाल्या, डिबेट झाले, मग ऑब्व्हियसली आता येणार इलेक्शन डे. तर तुम्हाला असं वाटत असेल की इलेक्शन डे म्हणजे लोक बाहेर जाणार आणि डायरेक्ट वोट करणार, आम्हाला ट्रम्पला बनवायचंय का आम्हाला बायडनला बनवायचंय, पण ऍक्च्युली तसं नाही आहे. इथे वेगळं असतं. इथे म्हणजे मलाही पहिले असंच वाटायचं की लोक डायरेक्ट प्रेसिडेंटसाठी वोट करतात, पण ऍक्च्युली इथे डायरेक्ट प्रेसिडेंटसाठी वोट केलं जात नाही. तर आता इथे निवडणुकीची प्रोसेस कशी आहे. आता इथे आहेत 50 राज्य. 50 राज्यांची जे पॉप्युलेशन आहे ऑब्व्हियसली वेगवेगळं आहे. तर इथल्या राज्यांच्या लोकसंख्येवरती, पॉप्युलेशनवरती इलेक्टोरल ठरतात. तर इलेक्टोरल म्हणजे त्या पक्षाचे प्रतिनिधी. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की जर प्रत्येक राज्याची लोकसंख्या वेगवेगळी असते तर मग ते इलेक्टोरल्स ठरवतात कसे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, संसदेमध्ये 435 जे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते 435 असतात आणि सिनेटमध्ये 100 असतात, तर दोघांची मिळून 535. आणि इथे अजून 3 एक्स्ट्रा इलेक्टोरल्स आहेत, तसे मिळून 538 इलेक्टोरल्स असतात. तर प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येवरून ते इलेक्टोरल्स डिवाइड केले जातात. तर तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की मग हे इलेक्टोरल्स कसे ठरतात, कारण की प्रत्येक राज्याची तर लोकसंख्या वेगवेगळी असते. तर त्यांचे इलेक्टोरल्स प्रत्येक राज्यासाठीचे ठरलेले आहेत. जसं की आता कॅलिफोर्निया, मी आता एक उदाहरण देते की कॅलिफोर्नियाचे इलेक्टोरल्स आहेत 55 आणि फ्लोरिडाचे आहे 29. का, कारण की कॅलिफोर्नियाची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आणि फ्लोरिडाची कमी आहे. तर असं प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळे नंबर्स असतात आणि त्या इलेक्टोरल्सला जे सामान्य नागरिक असतात ते जाऊन वोट करतात. ह्याच्यामध्ये ना अजून एक थोडी विचित्र गोष्ट आहे अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये, म्हणजे मला तर फारच वेगळी वाटते. आता जसं की मी सांगितलं की इथे इलेक्ट्रोल वोट ठरवलं जातं, आता मी परत कॅलिफोर्नियाचंच उदाहरण देते की कॅलिफोर्नियामध्ये 55 इलेक्ट्रोल वोट असतात. आता ते 55 जे इलेक्ट्रोल वोट आहेत, आता समजा तुम्ही एक गृहित धरा की समजा रिपब्लिकनला 30 वोट मिळालेत 55 पैकी आणि डेमोक्रॅटला मिळालेत 25. पण डेमोक्रॅटला 25 वोट मिळालेली असतानाही रिपब्लिकनकडे वोट जास्त असल्यामुळे 55 वोट हे रिपब्लिकनला दिले जातात. म्हणजे ऍक्च्युली त्यांना वोट केलेलं नाहीये, पण तरीही ते 55 वोट रिपब्लिकनला मिळतात. आणि ते म्हणजे काय करतात, जे प्रत्येक स्टेटचे जे पण वोट, म्हणजे एका पार्टीला जास्त असेल आणि दुसऱ्या पार्टीला कमी असेल तर ज्या पार्टीला जास्त आहे त्याच्यामध्ये काउंट केले जातात. थोडंसं बियर्ड आहे, पण दॅट्स हाऊ इट इज. अमेरिकेमध्ये
वोटिंग डे ठरलेला असतो. तर कसा, तर नोव्हेंबरच्या पहिला मंगळवार, पण ॲक्च्युअल पहिला नाही, सोमवारनंतर आलेला पहिला मंगळवारला इथे वोटिंग केलं जातं. जे जनरल वोटिंग असतं ते त्या दिवशी केलं जातं. आणि मग काय होतं, ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होतात त्यानंतर हे जे 538 इलेक्टोरल असतात ते डिसेंबरमध्ये जाऊन प्रत्येक एक इलेक्टोरल म्हणजे एक पर्सन दोन वोट करतं. एक वोट असतो प्रेसिडेंटसाठी आणि एक वोट असतो व्हाईस प्रेसिडेंटसाठी, म्हणजे राष्ट्रपतीसाठी एक आणि उपराष्ट्रपतीसाठी एक. असे दोन वोट प्रत्येक इलेक्टोरल डिसेंबरमध्ये करतो. तर डिसेंबरमध्ये हे जे काही वोटिंग होतं इलेक्टोरलचं ते जानेवारीमध्ये संसदेमध्ये काउंट केलं जातं. आणि ज्या पण उमेदवाराला 270 किंवा त्यापेक्षा जास्त वोट मिळतं तो या देशाचा राष्ट्रपती बनतो. अमेरिकेच्या राष्ट्रपतीची जे शपथग्रहणाचा जो कार्यक्रम असतो तो 20 जानेवारीला असतो. तो त्याची डेट कधीही चेंज होत नसते. म्हणजे त्यांचं केवढं सिस्टमॅटिक आहे बघा, की जे जनरल इलेक्शन असतात ते फर्स्ट ट्यूजडे नोव्हेंबरचा, त्यानंतर डिसेंबरमध्ये ते वोट काउंट होतात आणि त्यांची जे शपथविधी असतो तो ठरलेल्या डेटलाच होतो, 20 जानेवारी. तर हा व्हिडिओ होता अमेरिकेच्या निवडणुकीबद्दल. हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला इथे निवडणुका कशा होतात हे सांगण्याची. आय होप तुम्हाला समजलं असेल की नाही इथे निवडणुका कशा होतात ते. आय नो हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कारण की आपण इंडियामध्ये थोडंसं सगळं वेगळं आहे आणि आपण पहिल्यापासून ते बघत आलोय, शिकत आलोय, तर ते तेवढं अवघड नाही वाटत. पण अमेरिकेचं तसं थोडंसं वेगळं आहे. पण तसं बघायला गेलं ना तर इतकं पण काही अवघड नाही आहे, खूप खूप सोपं आहे. त्यांनी फार काही अवघड नाही केलेलं आहे इथले इलेक्शनचे प्रोसेस. पण तरीही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ते बेल आयकॉन पण दाबा. ते बेल आयकॉन दाबलं ना की तुम्हाला नोटिफिकेशन येईल की माझा नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस पण मी अपलोड करेल त्यावेळेस. तर आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.